नमस्कार मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ पोस्टच्या अधिकृत वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत आणि आपण इथं पाहणार आहोत की नवीन जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी काय पात्रता आहे, कोण फॉर्म भरू शकतं. तत्पूर्वी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना पेपर 2 साठी म्हणजे पोस्टमॅन आणि MTSचा आता जो आपण ऑलरेडी परीक्षा दिलेल्या आहेत त्याचा जर आपल्याला मित्रांनो टेस्ट सिरीज आणि सिलेबस पाहिजे असेल तर फक्त 50 रुपयामध्ये आपण 10 टेस्ट कितीही वेळा ते तुम्ही सोडवू शकता, नो लिमिटेशन. त्याचं सोबत जर आपण पाहिलं तर त्याचं एक पुस्तक पण आपण काय करणार आहे त्याच्यासोबत आपल्याला देत आहे. हे सर्व आपल्याला फक्त 50 रुपयामध्ये आणि सर्व काही मित्रांनो आपण ज्यावेळेस पेमेंट कराल स्क्रीनशॉट आपण पाहिला जाईल त्यावेळेस मित्रांनो फक्त 1 ते 2 मिनिटामध्ये तुमच्यापर्यंत ते सर्व टेस्ट एकसाथ सर्व तुम्हाला भेटते. त्यामुळे नवीन टेस्ट कधी येईल याची वाट पाहिजे सुद्धा तुम्हाला गरज लागणार नाही. एकसाथ एकाच बंचमध्ये तुम्हाला सर्व टेस्ट ऑनलाईन सोडवण्यासाठी त्याची लिंक दिल्या जातील. तर मित्रांनो, तर अधिकृत वेबसाईटवरती जाऊन आपण आता हे संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, इथे जर आपण पाहिलं तर आता याची जी रिक्रुटमेंट आहे त्या रिक्रुटमेंट आहेत मित्रांनो, तर डाक सर्कलच्या ग्रामीण डाक सेवक या पदासाठी या रिक्रुटमेंट आहेत. फक्त 10वीवरून रिक्रुटमेंट आहेत आणि वेगवेगळ्या 2 जिल्ह्याच्यासाठी स्टेटसाठी या रिक्रुटमेंट आहेत. जसं की आपण इथं पाहत आहात की केरळा सर्कल आणि छत्तीसगड सर्कल या बाकीच्या ज्या आहेत त्या काय रिझल्ट वेटिंग आहेत वगैरे वगैरे. परंतु आता जर मित्रांनो आपण विचार केला तर केरळाला तुम्ही भरू शकत नाही कारण इथं मल्याळम भाषा जी आहे ती तुम्हाला कोणाला बोलता पण येत नाही आणि 10वीपर्यंत तुमचा तो सब्जेक्ट पण नव्हता. परंतु जर तुम्ही विचार केला छत्तीसगडसाठी, ठीक आहे, तर छत्तीसगडसाठी जर आपण पाहिलं तर जवळपास 1137 जागा आहेत. तर यासाठी मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता. त्यावरती जर आपण लिंकवरती क्लिक केलं तर मित्रांनो तिथं आपल्याला संपूर्ण ऑफिशियल वेबसाईट येईल आणि ती वेबसाईट मी तुम्हाला ओपन करून दाखवतो आणि तिथं जर आपण इथं संपूर्ण जॉब प्रोफाईल वगैरे पाहिली आणि नोटिफिकेशन जे काय क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया जर पाहिला मित्रांनो, एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त 10वी आहे, कंपल्सरी जो आपल्याला लोकल लँग्वेज पाहिजे म्हणजे आपल्या 10वीपर्यंत तो सब्जेक्ट पाहिजे आणि हिंदी तुमचा 10वीपर्यंत जर असेल तर तुम्ही यासाठी नक्की भरू शकता मित्रांनो. आणि ही जी काय त्यांची ऑफिशियल लँग्वेज आहे आपण पाहू शकता केरळाची कोणती आहे मित्रांनो, तर केरळाची आहे मल्याळम, ठीक आहे. आणि आपण जर छत्तीसगडची पाहिली तर छत्तीसगडची काय दाखवतं मित्रांनो, तर आपण जर छत्तीसगडची पाहिली तर छत्तीसगडची हिंदी आहे म्हणजे तुम्हाला हिंदी येतं. त्यामुळे केरळच्या नादी न लागता आपण काय करू शकता, छत्तीसगडला जर इच्छुक असाल तर येणाऱ्या 7 तारखेपर्यंत, 7 तारीख लास्ट आहे, त्यामुळे 7 तारखेपर्यंत नक्की फॉर्म भरू शकता. आणि हा फॉर्म कसा भरायचा काय जर आपल्याला माहिती नसेल तर मित्रांनो डायरेक्ट तुम्ही मला माझा व्हॉट्सअप नंबर जो आहे तिथं काय करायचं आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा. माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिसत असेल, व्हिडिओच्या खाली पण दिसत असेल. तर तुम्ही काय करायचं आहे, 7 तारखेच्या अगोदर आपण कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर तो फॉर्म भरून घ्या. फक्त 100 रुपये फी आहे, SC ST आणि महिला यांच्यासाठी कोणतीही फी नाही, हे पण काय करा आपण लक्षात ठेवा. तर बाकी संपूर्ण फॉर्म कसा भरायचा आहे, कोणत्या ठिकाणी किती जागा आहे ते दिलेलं आहे आणि टोटल जागा सर्वात शेवटी दिलेल्या आहेत मित्रांनो. टोटल जागा जर आपण पाहिलं तर सर्वात शेवटी काय दिलेलं आहे आपल्याला, सर्वात शेवटी जर आपण पाहिलं तर टोटल जागा आपल्याला काय होत आहेत मित्रांनो इथं दिसून येतात. तर आपण जर पाहिलं तर बघा, EWSला 124 आहेत, OBCला 29, BWA यासाठी जर आपण पाहिलं तर SC ST अनरिझर्व्ड, तर टोटल जर आपण पाहिलं तर 1137 एवढ्या जागा आहेत. तर आपल्याला जर 10वीला चांगले मार्क्स असतील, भरावं असं वाटत असेल, 100 रुपये फक्त फी आहे, रिस्क जर घ्यावीशी वाटत असेल तर नक्की फॉर्म भरा. कोणती एक्झाम वगैरे नाही, फक्त आणि फक्त 10वी बेसवरती आहे. तर मित्रांनो व्हिडिओ जर माहितीपूर्ण ठरला असेल तर एक लाईक नक्की करा, नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो जर फॉर्म भरायचा असेल तर डिस्क्रिप्शन माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याला बिंदास कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून दिला जाईल, त्याची PDF फॉर्मची तुमच्यापर्यंत व्हॉट्सअपद्वारे पोहोचवली जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, धन्यवाद.